हे बघा, राहुल गांधी हा थेट वेडा माणूस आहे. आज काय परिस्थिती आहे राज्यामध्ये? आज तुम्ही भारत जोडोची यात्रा काढली, ज्या भागातून गेला तिथल्या पण तुमच्या शेटा निवडून आल्या नाही, ज्या गावातून गेला त्यातले किती तुम्ही सगळे पर्सेंटेज काढून बघा. त्यामुळं आता काय ते त्यांनी काय प्रयोग केला आघाडी तयार करण्याचा, त्या आघाडीची काय बिघाडी झाली तुम्ही बघितलं. तिकडं नितीश कुमार बाहेर पडले, तिकडं ममता बॅनर्जीने सांगितलं मला या आघाडीत जायचं नाही, आघाडीचे प्रमुख सगळे समन्वयक त्यांची पार्टी राहिली नाही, त्यांना चिन्ह राहिलं नाही, त्यांच्या पक्षाचं नाव गेलं, ही वातात या लोकांची झालेली आहे. माननीय मोदी साहेबांनी कालच परवा सांगितलं की 40 वर यांचे उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत. अशा लोकांनी स्टेटमेंट करणं, अशा लोकांनी भूमिका व्यक्त करणं, आज कितीतरी लोक त्यांच्या पार्टीत राहतात का जातात, वातावरण रोज तुमच्या चॅनलवरती सुरू आहे, हा फुटणार आहे, तो फुटणार आहे, हा बाजूला जाणार आहे, त्यामुळं पूर्ण पार्टी विस्कळीत झालेली आहे. आणि त्यामुळं राहुल गांधींनी काय मत व्यक्त केलं याला फार आधार राहत नाही. बरं, तुम्ही इतकं वर्ष होता, काय ओबीसीसाठी केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये? ओबीसीसाठी काय केलं? देशात जाऊ द्या, महाराष्ट्रातल्या ओबीसींना तुम्ही काय स्थान दिलं? हे सगळी परिस्थिती लोकं बघतायत, सगळ्या लोकांना आता माहिती होते. आता कुणीतरी स्टेटमेंट करावं आणि त्या पद्धतीने लोकं चालतील अशी आता परिस्थिती राहिली नाही. लोक सगळं सर्च करतात, माहिती काढतात गुगलवरती, एका सेकंदात लोकांना पाहिजे ती माहिती मिळते. आता पूर्वीसारखं नाही की कोणतरी गावातली 4 माणसाचा अभ्यास करायची, त्यांना सगळं माहिती असायचं. आता तुम्ही इथं इतके मीडिया आता आपला चालू, एका मिनटात सगळ्याला माहीत होतं. इतकं आता जग जवळ आलेलं आहे, त्यामुळं खोटं बोला पण रेटून बोला ही पद्धत आता चालणार नाही वगैरे काय नाही. मी गेल्या 10-15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय सामाजिक चळवळीमध्ये फिरतो. तुम्ही बघताय की असा कुठला तालुका नाही की ज्या तालुक्यात माझा दौरा झाला नाही, असा कुठला जिल्हा नाही की मी तिथं 15-20 दिवसात महिन्यात जात नाही. तर सगळ्या युवकांचं म्हणणं असं होतं की आपल्याला एखादा प्लॅटफॉर्म असावा, आपल्याला एकत्रित करण्यासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी एक आपलं संघटन असावं जे अराजकीय संघटन असावं. आणि म्हणून बुलट मला उशीर झाला हे संघटन जाहीर करायला, मागच हे 4-5 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं. तर आता खूप युवकांचा मोठा प्रतिसाद आमच्या संघटनेला मिळतोय. परवाच्या दिवशी, पहिल्याच दिवशी आम्ही 25 शाखांचं ओपनिंग केलं राज्यातून. 2 दिवसामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून फोन येत आहेत की आम्हाला कधी वेळ देत आहे की आमच्याकडे शाखा उद्घाटन करायचं आहे. आमचा हेतू एक आहे की प्रस्थापितांच्या विरोधातला संघर्ष आणखी तीव्र करणं, विस्थापितांना त्यांचं हक्काचं सिंहासन, सन्मानाचं सिंहासन मिळवून देणं हे आमच्या या संघटनेचं धोरण आहे. आणि ही संघटना पूर्ण अराजकीय संघटना आहे, कुठल्याही पार्टीतला कार्यकर्ता आमच्या या संघटनेत काम करू शकतो. आणि राजकीय भूमिका तो वेगळा विषय आहे. राहुल गांधी म्हणले मात्र पक्षीय पक्ष म्हणून काय त्यांच्यावर कारवाई करणार? अरे हा पक्षीय वरच्या लेवलचा निर्णय, मी तर कार्यकर्ता आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्व पक्षीय नेते आपण एकत्र आलेला आहात, आता आगामी लोकसभेच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुकीमध्ये कसं असणार? अरे आता ओबीसीच पंतप्रधान आहेत ना, ओबीसीचं कामच चालू आहे ना. हे बघा, सर्व पक्षीय लोकांना ओबीसीचं नेतृत्वाचं आता काम सुरू आहे ना. लोकसभेचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे. ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं हा तर आमच्यासमोरचा अजेंडा आहे. राजकीय अजेंडा आमच्यासमोरचा आता कुठलाच नाही. आम्ही सगळ्या पक्षाची लोकं एकत्रित आलो आहे. आमच्या सगळ्यांच्या मनात एकच विषय आहे की राजकारण विरहित ओबीसीनी सगळ्या आत्ता या घडीला एकत्रित आलं पाहिजे. आत्ता आपल्यासमोर प्रश्न काय आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं. राजकीय भूमिका ज्याची त्याची त्या त्या पद्धतीनं ठरेल, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ते काम करत राहतील. संरक्षण कोण करेल ओबीसीच्या आरक्षण? महायुतीपासून महायुती बरोबर कुठं होते? अरे कोणी काही म्हणत राहत. प्रकाश आंबेडकर हे वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्यांचे विचारधारा आहे, बाबासाहेबांचे नातू आहेत, बाबासाहेबांच्या अंगा खांद्यावरती खेळलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि ते स्वयंभू आहेत, ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतात. त्यांच्याबरोबर या महाराष्ट्रातलं लोक आहेत त्यांच्याबरोबर, त्यामुळं लोक बोलत राहतात. एक नवीन कुठला पक्ष आला, ही BTM आहे, ती BTM आहे, ही CTM आहे, ही ATM आहे, असं काही नसतं. कोण भाजपचे आमदार आहेत तुम्ही पण आता वेगळी संघटना काढली, शिंदे साहेबांनी त्या गोळीबाराच्या घटना झाल्या त्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं तात्काळ कारवाई केली. ज्या पद्धतीनं लगेच त्या सगळ्या लोकांच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला, अनेक ठिकाणी आता कुठं तिथं त्या मीरा रोडला काही अनुचित प्रकार घडला तर लगेच राज्य सरकारनं
ठोस भूमिका घेतली, लगेच तात्काळ कारवाई केली, तिथं काही अतिक्रमण होती ती काढून टाकली. जिथं कुठं काही गरज आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ते सगळे प्रयत्न राज्य सरकार व्यवस्थितपणे करत आहे. आता त्यांना काही कामच शिल्लक राहिलं नाही, दुसरं आता ते काय करणार, त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. रोज उठून काहीतरी नवीन स्टेटमेंट करायचं. आज देवेंद्रजींच्या बरोबर महाराष्ट्रातील लोक आहेत, देवेंद्रजींच्या बरोबर जनतेचं मत आहे, त्यामुळं निश्चितपणे विरोधक काय बोलतात यापेक्षा त्यांचं काम ज्या पद्धतीनं चालू आहे त्याला लोकांचं पाठबळ आहे. सर्व ओबीसी असं बोललं जातंय. नाही, बोलणाऱ्याला काय बोलत राहतात, गृहमंत्री काय क्षमतेनं काम करतायत हे महाराष्ट्रातील लोक बघतायत ना. 100 कोटी रुपये गोळा करणारा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता, हे त्याला फार वर्ष झाली नाहीत, 1.5 वर्षापूर्वी जी घटना आहे. आज तीच लोक पुढे येऊन मोठेपणाचा आवाज आणून बोलतायत, आम्ही कोणतरी आहोत अशा पद्धतीनं बोलतायत. देवेंद्रजी ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्रामध्ये करतायत त्या पद्धतीनं दुसऱ्या कुठल्या गृहमंत्र्यांनी केलं नाही, आणि इथून पुढं आणखी सक्षमपणे राज्य सरकारचं काम या बाबतीमध्ये जोरात होईल. काल तुम्ही बघितलं पुण्यामध्ये 250 ते 300 गुंड एका लाईनीत उभा केले होते, हे देवेंद्रजींचंच काम आहे ना, त्यांच्याच सरकारचं काम आहे ना. एका लाईनीत सगळे उभा करून त्यांना सूचना दिल्या. पुण्यासारख्या ठिकाणी इतका गोंधळ माजवण्याचा हे गुंड लोक प्रयत्न करतायत. त्यांना सरकारनं ठोस निर्णय सांगितलाय, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागाल तर तुम्हाला कायदेशीर सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. कल्याणची जी घटना आहे, तर काल पण मी ते ऐकलं की बाबांनो पुतण्या लोकांना काय झालंय, त्यांनी ठाकरे साहेबांचा पुतण्या फोडला, माझा पुतण्या फोडला, जे तर आता पवारांची वारी आलेली आहे असं त्यांनी स्टेटमेंट मागच्या 10 वर्षापूर्वी केलं होतं. आता ते सगळीकडं माननीय मुंडे साहेबांचं स्टेटमेंट व्हायरल होतंय. गोष्टीचा हे सगळं बघा, जशा पद्धतीनं तुम्ही पेराल त्या पद्धतीनं उभत राहतं. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती की आजोबान केलं तर ते वडिलाला फेडा यायचं, वडिलां केलं तर ते नातवाला फेडा यायचं. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 10-10, 15-15 वर्षानं हा बदल होतोय. पवारांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून फोडाफोडीचं राजकारण केलं. त्यांचं राजकारण कुठल्या वैचारिक बेसवरती अवलंबून नव्हतं. काही लोक एकत्रित करायचे, काही गट नेते एकत्रित करायचे आणि त्याला पार्टीचं नाव द्यायचं असा त्यांचा प्रोग्राम होता. आणि फोडाफोडीवरती त्यांचा खूप जोर होता. आपण महाराष्ट्रातल्या अनेक घराणी बघितले तर त्यांनी प्रत्येक घराण्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुलता एकीकडं असला तर पुतण्या एकीकडं, बाप एकीकडं असला तर पोरगा एकीकडं, भाव एका पार्टीत असला तर दुसरा भाव ह्यांच्या पार्टीमध्ये. तर त्यांनी पहिल्यापासून असे उद्योग केले. आता तेच त्यांच्या बाबतीमध्ये घडतं आहे. आज जे भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात त्यांनी 2019 केला, त्यांनी आसुरी आनंद व्यक्त केला की आम्ही आता कसं देवेंद्रजी फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून बाजूला ठेवलं, भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले तरी आम्ही त्यांना बाजूला ठेवलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी युतीला मतदान दिलं होतं, जी नैसर्गिक अलायन्स होती शिवसेना भाजप आणि बाकीच्या सगळ्या पक्षांची, त्यांना लोकांनी बहुमत दिलेलं असतानासुद्धा त्यांचा मुख्यमंत्री पदावरती आम्ही बसू दिलं नाही, असा एक त्यांना आसुरी आनंद झाला होता. आणि त्याचं 2.5 वर्ष त्या पद्धतीनं त्यांनी कामी केलं. परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये जे व्हायच ते झालं, शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाली, राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाली. जे म्हणत होते रामाचं अस्तित्व नाही, आता त्या लोकांना स्वतःचं अस्तित्व शोधायची वेळ आलेली आहे. जी लोक टीका टिप्पणी करत होती भारतीय जनता पार्टीचं कुठंच काय नाही, आज ती लोक गावात शाखा काढायला जायला लागलेत, गाव तिथं शाखा, ही वेळ आता त्यांच्यावरती आलेली आहे. त्यामुळे काय फार विशेष त्यांच्या बाबतीत घडलंय असं तर माझं अजिबात मत नाही. म्हणजे मला नाही तर कुणालाच नाही असं. बघा, आता ओबीसीचं जे काही नुकसान व्हायचं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं ओबीसीला कोणीही कसली धमकी घालण्याचं कारण नाही. ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे, कुणी काही जरी म्हटलं तरी. आणि त्यामुळं आता ओबीसी संघर्षाच्या मानसिकतेत आहे, ओबीसीचा DNA संघर्षाचा आहे. आणि त्यामुळं जी येईल ती परिस्थिती, त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता ताकद आता सगळ्या लोकांच्यामध्ये आहे. आणि लोकांना आता नेमकी काय परिस्थिती आहे हे गाववाड्यातल्या सगळ्या लोकांना कळालेली आहे. त्यामुळे कोणाला काय चॅलेंज करायचं ते त्यांना करू द्या, आम्ही सक्षमपणे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री सातत्याने म्हणत की आम्ही ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, मात्र त्यांनी शब्द पाळलेला दिसत नाही असं जाणवतं. नाही नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार विचार करते. काली मी आपल्याच सर्व चॅनेलच्या माध्यमातून न्यूज बघितल्या की मागासवर्ग आयोगाचा अहवाल परिपूर्ण झालेला आहे आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार
निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असं मी आपल्या मीडियाच्या मधून बघितलं आणि त्या गोष्टीला आमचाही पाठिंबा आहे. आमचा कुणाचाही मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही. महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते सेपरेट मिळालं पाहिजे. ते OBC मिळता कामा नाही, OBC मिळता कामा नाही याला आमचा विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमचं कुणाचाही विरोध नाही. आम्ही त्या बाबतीमध्ये त्यांना सपोर्टिव्ह आहे, सरकारच्या आम्ही त्या विषयामध्ये बाजून आहे. त्यामुळं सरकार तशा पद्धतीनं वेगळं आरक्षण, जसं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना SC BC आरक्षण महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला वेगळं दिलं होतं, 12% आणि 13% शिक्षण आणि नोकरीतलं, तशा पद्धतीनं त्या धर्तीवरती महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे असं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून काल ऐकलं. माननीय केसरकरांनी या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे की राज्य मागास आयोगाचा परिपूर्ण अहवाल आलेला आहे, आम्ही निर्णय घेणार आहोत. तर त्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे. शरद पवारांवर आज माढ्यामध्ये एकाच कुटुंबातील 86 लोकांना जर नोंदी मिळाल्या असतील कुणबीच्या आणि त्यामध्ये काही कुठला फेरफार खाडाखोड नसेल तर तो काही नियमाप्रमाणे विषय आहे, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. परंतु अनेक ठिकाणी या सगळ्या मूळ पुराव्यामध्ये फेरफार केलेल्याच्या घटना राज्यामध्ये अनेक ठिकाणी घडत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्याही कानावरती आम्ही या गोष्टी घातलेल्या आहेत, तसे त्याचे पुरावे आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत की पूर्वी जी नोंद झालेली आहे त्याची जी शाई आहे किंवा नंतरचं आता जे पुरावे दिलेले आहेत त्यामध्ये अक्षरात लिखाणामध्ये फेरफार आहे, त्यामध्ये शाईमध्ये बदल आहे, काही ठिकाणी खडाखोड दिसते. तर असे सगळे जे विषय आहेत ते सगळे विषय आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिले. जरंगे पाटील म्हणतायत की आमच्या कायद्यात रूपांतर नाही झालं.